ताजा बातमांचे अपडेट्स पाहण्यासाठी एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा पंढरपूर आणि तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने पंढरपूरकरांसाठी ही एक दिलासादायक घटना आहे त्यामुळे पंढरपूर हे कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे दिसते तरीही प्रशासनाच्या वतीने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे ही घटना दिलासादायक असली तरी नागरिकांनी काळजी घेऊन सर्दी ताप अंगदुखी असल्यास त्वरित तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरात दोन तर ग्रामीण भागात नऊ असे एकूण अकरा रुग्ण सापडले जून ते बावीस डिसेंबरपर्यंत एकूण सात हजार सातशे तेहतीस रुग्ण सापडले असून यातील सात हजार तीनशे एकोणपन्नास रुग्ण बरे झाले आहेत तर दोनशे अठ्ठावीस जणांचा बळी गेला आहे यामध्ये एकशे छप्पन रुग्णावर सध्या उपचार सुरू आहेत यात शहरात चौतीस तर ग्रामीण भागामध्ये एकशे बावीस रुग्णांचा समावेश आहे प्रशासनाने केलेली जनजागृती व नागरिकांना मास्क सॅनिटायझर वापरण्याची केलेली सक्ती यामुळे कोरोना आटोक्यात आल्याचे चित्र पंढरपुरात पाहावासं मिळते नागरिकांना ताप सर्दी खोकला अंगदुखीचा त्रास होत असेल तर त्यांनी वाखरी येथील एम आय टी कोविड सेंटर व उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करून घेण्याचे आवाहन असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एकनाथ बोदले यांनी केले पाहूयात याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले यांनी काय म्हणले पंढरपूर तालुक्यामध्ये आत्तापर्यंत एकूण सात हजार सातशे तेहतीस शहरमध्ये तीन हजार दोनशे एकोणपन्नास तर ग्राम ग्रामीणमध्ये चार हजार चारशे चौऱ्याऐंशी याप्रमाणे रुग्ण निघालेले आहेत तर मृत्यू शहरामध्ये एकूण शहाण्णव तर मध्ये एकशे बत्तीस असे दोनशे अठ्ठावीस मृत्यू झालेले आहेत बरे झालेले शहर आणि ग्रामीणमधून दोन सात सात हजार तीनशे एकोणपन्नास तर उपचार चालू असलेले सध्या रुग्ण जे आहेत ते शहरामधले चौतीस तर ग्रामीणमधले एकशे बावीस असे एकशे छप्पन रुग्ण यांचे उपचार चालू आहेत जर आपण या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाहिला तर ओवरऑल ज्या आत्तापर्यंत तपासणाऱ्या आठ आणि आर टी पी सी आरच्या माध्यमातून झालेल्या आहेत त्या चव्वेचाळीस हजार तीनशे आठ आहेत आणि त्याच्यामध्ये रुग्ण सात हजार सातशे तेत्तीस निघालेले आहेत म्हणजे जो पॉझिटिव्हिटी दर आहे ओव्हरऑल जर पाहिला तर तो साधारणतः सतरा टक्क्याच्या आसपास दर आहे परंतु आता सद्यस्थितीला एवढं लक्षात येत आहे की पूर्वी ज्याप्रमाणे आपण शंभर टेस्टिंग करायचो आणि त्याच्यामध्ये वीसच्या पुढं पॉझिटिव्ह आपल्याला पेशंट्स मिळून यायचे परंतु आता सध्या जो दर आहे ह्या गेल्या काही दिवसामध्ये जो दिसतो आहे तो शंभर टेस्टिंग केल्यानंतर आपण दहा किंवा दहाच्या आत जरा थोडासा दर दिसतोय निश्चितच पॉझिटिव्ह दर त्यामध्ये कमी झालेला आहे परंतु मृत्यूदर मात्र तीन टक्क्याच्या आसपास दोन पॉईंट चौऱ्याण्णव म्हणजे तीन टक्केच मृत्यूदर त्याच्यामध्ये आहे आणि बरे होण्याचं प्रमाण मात्र पंच्याण्णव टक्के आहे यातून असं लक्षात आहे की सध्या पॉ रुग्ण सापडून येण्याचं टेस्टिंगमध्ये प्रमाण हे पूर्वीपेक्षा कमी प्रमाणात दिसतंय परंतु आणखीनही कोविडचे रुग्ण सापडत आहेत परंतु लोकांमध्ये कोविड टेस्टिंगच्या बद्दल भीती आहे त्यामुळं ती भीती मनामधून दूर करून लवकरात लवकर निरंतर आपल्याला सर्व ठिकाणी मग एम आय टी वाखरे असेल त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर त्याचबरोबर सर्व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र इवन आम्ही ज्या ठिकाणी रिकव्हर आहे त्या ठिकाणीसुद्धा येऊन वॉर्डमध्ये असेल किंवा शहरामध्ये वॉर्डमध्ये असेल किंवा ग्रामीणमध्ये गावामध्ये असेल तर टेस्टिंग करण्यासाठी आरोग्य खातं नेहमीच सज्ज आहे परंतु लोकांनी याच्यामध्ये जास्तीत जास्त इन्व्हॉल्वमेंट दाखवली पाहिजे लवकरात लवकर टेस्टिंग केलं पाहिजे कारण लवकर टेस्टिंग केलं तर लवकर उपचार सुरू होतो आणि परिणामी आपण जे होणारे मृत्यू आहेत ते मृत्यू टाळू शकतो हो, कारण अजूनही मृत्यू होत आहेत तर त्या दृष्टिकोनातून हे मृत्यू टाळण्याकरता लवकर टेस्टिंग करून लवकर उपचार करणं गरजेचं आहे तरी सर्वांना आव्हान करतो की जास्तीत जास्त लोका लोकांनी लवकरात लवकर आपलं टेस्टिंग जरा जरी आपल्याला लक्षणं वाटली किंवा आपण हायरिस्क रुग्ण पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलो तर टेस्टिंग करून घेणं हे खूप गरजेचं आहे